शेपूची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी पण वाळून गेली, पण करावं म्हटलं आता थोडीशी बाकी होती. आणि आता चालू आवरा सुट्टी, 10वी 12वीचे पेपर आहे, त्यामुळे आज मुलांना सुट्टी. पण मला काय आवरा आवर करावं लागू राहिली. मग तुला आवरावाच लागेल घरातला पसारा. आज आपण दुपारी छान आवरू बस का. हो आणि मम्मी मला आज लावलेलं आहे, उठल्या उठल्या काबा अगोदर झाली आणि लगेच काबा लावलं बाबी बाला. आतापर्यंत खूप काम केलं. मी काय काय काम केलं दिसतोय मी. इकडे आवरलंय ते तुम्हाला दाखवतोच. ये तर बी थोडं आवरलंय, इकडचं आवरायचं राहिलंय. आणि आज खूप काम करावं लागेल, मला फळची पण पुसावं लागेल. आवरून झाले फक्त बेडशीट नीट करायचंय, ते मी एका हाताने करेल. काय करतोय यश? जुला नीट. तर ह्या जुल्यामध्ये आम्ही ना रुमाल नॅपकिन ठेवत असो. तर यश आता घड्या करून ठेवतोय. आणि आज यशने सगळ्या घरातला पसारा आवरणार आहे. अनुष्का दीदी फरची धुणं भांडे करणार आहे. चालू जेवण मस्त पैकी. इकडे मेथीची भाजी बनवली. फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आता जस्ट आलेलो आम्ही बाजारामधून, मार्केट मध्ये गेलो होतो. दोन तीन ठिकाणी सुरेखा मला घेऊन गेली. स्मार्ट बाजार मध्ये गेलो होतो, पण तिथं काय तिला चॉईस झाली नाही. बकेट घ्यायची होती आणि टप घ्यायचा होता, पण बकेट काय चॉईस झालीच नाही. तिथून पुढे मग आम्ही खाली शिवाजी पुतळा पर्यंत गेलो. तिथं आहे ना, नाही म्हणजे सय्यद बाबाच्या चौकामध्ये भांड्याचं घासायला टप घेऊन आलोय. तर तिथून तसंच किराणा बाजार मध्ये गेलो. किराणा बाजार असतो, बाजार असतो. किराणा बाजार मध्ये गेलो, राजपाल मधून मस्त पैकी किराणा वगैरे भरला. पण आता बायकोने आज काय सांगायचंय, डायरेक्ट गोणीच आणली किराणा भरून. गोणी तर आता दाखवतो तुम्हाला काय काय. तर आता सुरेखाने नवीन टप घेतला, तो बाजूला ठेवलेला आहे बाबा. तर आता सुरेख आणि सुरेखाचं पहिलं असं आहे, दुकानात जर माझ्या बरोबर आले पहिले नूडल्स म्हणते, नूडल्स घ्यायचे बरं का. दादू तर लगेच अभ्यास सोडूनच लगेच नूडल्स पाहिजे त्याला. दादूच लय अवघड काम हो ना. दादा पालता नाही करू टप. आणि आज सुरेखा खूप थकलेली आहे. आणि तुला तर जायचं होतं माहेरी, काय झालं ग? काल तर जायचं होतं म्हणजे अश्विनी चालली, आता मला पण जायचंय. आणि मी किराणा भरायला गेल्यानंतर आहे ना, मी काय कर, मी किराणा भरायला गेले. सुट्ट्या सुट्ट्या म्हणजे एक एक दोन दोन वस्तू आणतो, म्हणजे असं सुरेखा गेली डायरेक्ट पॅकच घेती. आणि किराणा बचत कशी करायची सुरेखाला चांगली माहिती आहे की नाही? सुरेखा म्हणते क्वांटिटी म्हणजे जास्त क्वांटिटी घेतली का किराणा पुरतो. मी आणतो सोयाबीन, सगळ्यात आवडता आयटम सुरेखाचा सुकी फ्राय खूप आवडतो. खट्टा मिठा खाय आवडी आहे ना, खट्टा मिठा जास्त आवडतं तुला. खवय्ये जास्त खट्टा मिठाची. तर सुरेखाला संगमनेरला घेऊन गेलं ना सुरेखाला, तर पाणीपुरी म्हणणार मला पाणीपुरी खायची. तिथून निघलं तर येवले चहा मला प्यायचा.
ये तो सगळे आम्ही कमिटमेंट दिले होते म्हणलं हा 5 जण बरं का चहा पण 5 जण पाणीपुरी पण पण लक्षातच राहिलं नाही मग फालुदा तिने फालुदा पिली होती ना फालुदा नाही घेत मला आता जरा तू माझ्या मनात आलं तुला फालुदा खूप आवडतो असं ऐकलं नव्हतं नको मला शपथ घ्यायला लावून दादू गारे काय तू दिसा ना पण मला बरोबर आता खरंय तुझं तर मित्रांनो आता किराणा वगैरे भरून ठेवलाय सुरेखानी आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर आता काय स्वयंपाक करणार काय माहिती काय स्वयंपाक बनवते आता बघू नियोजन केलं नाही आणि आता आम्हाला बनवायची अंड्याची भाजी बनवायची अंड्याची भुर्जी बनव मस्त पैकी कांदा टाकून मला खूप छान आवडते अंड्याची भुर्जी बनव मस्त आणि आता मग थोडीशी अंड्याची भुर्जी बनव आणि मस्त पैकी आता आहे ना पापड वगैरे येईल लोणचं बिंच हे की नाही मुसुरे काही ठरवलेले पुढच्या रविवारी डायरेक्ट कोळपेवाडीला निघायची तिला याच रविवारी निघणार मी दुपारी तिला कालच जायचं होतं तिच्या मुलांची पेपर आहे त्यामुळे कालच हट्ट धरला होता म्हणले मला यायचंय तुझ्या बरोबर ती म्हणलं आता मुलांची पेपर चालू आहे तिथून पुढे मुलांचे पेपर चालू होणार आहे 26 तारखेच्या पुढे वेळापत्रक आणि आज आम्ही डायरेक्ट एप्रिल महिन्यात जाणार जेव्हा सुट्ट्या लागतील तेव्हा पूर्ण सुट्ट्या मी गावीच राहणार अभ्यास चालू आहे अनुष्का दीदी दादूचं चालू आहे इंग्लिशचं चालू आहे तुझं का मॅथ आहे दादा इंग्लिशचा अभ्यास करते अनु दीदीचा प्रोजेक्ट चालू आहे कोणता प्रोजेक्ट आहे बेटा मराठीचा प्रोजेक्ट चालू आहे तनू तुझा कोणता प्रोजेक्ट चालू आहे हिंदीचा प्रोजेक्ट चालू आहे दोघी आता तनूचा हिंदीचा चालू आहे अनु दीदीचा मराठीचा चालू आहे ठीक आहे प्रोजेक्ट अनुष्का दत्तात्रय काळे डायमंडमध्ये अनुष्का आणि तिघांचा पण एकदम जोरदार अभ्यास चालू आहे जेव्हापासून आलेले 5-6 वाजता आलेले ना ग 5:30 सुट्टी झाली 6 घरी आले तेव्हापासून फ्रेश झाले चहा नाश्ता वगैरे झाला त्याच्यानंतर चालू झाला अभ्यास तर आज काही हेल्प करणार नाही स्वयंपाकामध्ये आणू आणि तनू तर आता आम्हीच घेतो आता आणि आज आलेले आमचे वडील आले होते हॉस्पिटलमध्ये जरा त्यांचं कंबर दुखत होतं म्हणून आणि आज प्लॅन होता आता दरवेळेस पाहुणे आल्यानंतर आम्ही चिकनचा बेत असतो बिर्याणी नॉनव्हेजचाच प्लॅन असतो पण ते शुगर त्यामुळे भात पण खात नाही आणि नॉनव्हेज पण खात नाही ते त्यांच्यासाठी ना त्यांची आवडीची भाजी भजीची आमटी भजी तळून घ्यायची त्याची आमटी बनवायची तसं मटकी पण आणले होते पण ते म्हणले भजीचे आमटेच करू आता तर आता त्यांनी गावाकडून खूप काही घेऊन आलेले आहेत आमच्या गावाकडं आहे चिक्कूचं झाड तर मग चिक्कू पण आणलेले एक पिशूभर चिक्कू आणलेले तर आता खेळ पण आणले खाऊ पण खूप आणलेले आमचे वडील गावाकडून आले ना खाऊ पण खूप घेऊन येतात आणि टरबूज आणलेले 2 खाऊ आणलेला आहे भरपूर असा द्राक्षे वगैरे आणि थोडासा गावाकडून लसूण पण आणलेला आहे तर आता ओला लसूण आहे तर आता लसूण काढायला येईन आमच्या आता अजून 8-15 दिवसांनी तर ते एक लसणाची जोडी पण घेऊन आलेली तर आता चला बनवून घेतो स्वयंपाक यशला होमवर्क नाही म्हणून यश नुसता फिरतो इकडे तिकडे लसूण आणलेले चिक्कू आणलेले झाडाचे रे चांगली टरबूज मसाला रेडी झालेला आहे आज यशला वाटला असेल त्याला आज भाऊ आले आज नॉनव्हेज येते वाटलं का नाही वाटलं ना आणि मुलांना असं वाटतं कोणी पाहुणे आले की लगेच आज बिर्याणीचा बेत होईल पण आज बिर्याणी काही करायची नाही आणि आमचे वडील बिर्याणी खात नाही त्याच्यामुळे मग भजीची आमटी दादूचा तर मूड ऑफ झालाय आज
दादूसाठी पाहुणे आणलेले खूप काही खाऊ काय काय अजून दोन टरबूज भेळ दाखव चिकूची पिशवी आणली बघ काय म्हणतो आणि आता आमच्याकडे पहिल्यापासून आता मुलींसाठी शिमग्याला दिलेलं आहे गाठ्या गावाकडून तुला पण कड आणलंय त्याच्यात भाऊ तुला पण कड आणलेलं आहे हा आणि इकडे आणलेलं आहे तिकडे काय आणलेलं आहे आणि दोन टरबूज आणलेले ना तर आता तेल तापलेलं आहे इकडं भजीचं पीठ पण खालवलेलं आहे आता भजीच्या आमटीसाठी सरी का भजी बनवती का भजी काढायची भजी तेल तापले का नाही भजी वाले छोटे भजी काढावं लागतात भजीच्या आमटीला पूर्ण लाल नाही होऊन घ्यायचे भजी करायची भजी झालेले रेडी भजी तळून झाले आता मसाले काढलेले मी आमटीसाठी तेल गरम होत त्याच्यामुळे पहिला ना वाटण वाटलेला मसाला घेतला परतून पावडर संगमनेरी चंदन मसाला लाल मिरची पावडर आणि चला आता आम्हाला घरगुती आता मी ना मस्त पैकी लवंग्या मिरची आणणार आहे लाल एक किलो ची मस्त पैकी घरगुती मासवाड्याच करायचं होत्या आपण आले व्यवस्थित झाला मासवाड्या ना त्याला खूप वेळ लागत जाणायला बोलावे मसाला परतलेला आहे आता फक्त हे गरम मसाले ऍड करू त्याच्यामध्ये आमटीला आलेली उकळी आणि आता हे भजी तळलेले ते सोडायचे उकळीमध्ये तिकडून सोडणार उकळीमध्ये द्यायचे भजी सोड अशा पद्धतीने बनवतात भजीची आमटी थोडे टाकून नको मागितले नाही भजीची आमटी आता झालेली रेडी तर उकळी पण आलेली थोडं शिजून देऊ चालू आहे आता लगेच बाजरीच्या भाकरी आणि काळा मसाला वाटला त्याच्यामुळे मस्त पैकी आमटी बरोबर भाज्याच्या आमटी बरोबर भाजीच्या भाकरी मस्त ताव मारायचा आहे आता चला आता घेऊ भाकरी करून दोन चार अजून काय म्हणा अर्धा तास भाऊ काल आले होते रात्री आता चालले निघाले सकाळी सकाळी थांबा म्हणलं होतं पण काय थांबा ना थांबले असते आजच्या दिवस मग फाईल घेऊन जावं लागेल ना राहू दे गोळ्या घेऊन जा फक्त आणून देते ना आले दवाखान्यात का मग अजून इकडे आणून झोपली उठली तुमची बॉटल